देशातील न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालंय. 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवलंय. न्यायालयाने संजय राऊत यांना 25,000 दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे, त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याचं काम मिळालं होतं, त्या कामात भ्रष्टाचार किंवा घोटाळा झाल्याचा आरोप मी केलेला नाही. हा आरोप सर्वात पहिल्यांदा मीरा भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला. त्यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. त्यावर मीरा भाईंदर महापालिकेच्या कामामध्ये गडबड आहे असा एक अहवाल आहे. त्यानंतर येथील आमदार प्रतापराव सरनाईक यांनी राज्य सरकारला या घोटाळ्यासंदर्भात एक पत्र लिहिलं, चौकशीची मागणी केलेली आहे. विधानसभेत याबाबत प्रश्न विचारले गेलेत, त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत आदेश पारित करण्यात आला. यात मी केवळ लोकांसमोर हा मुद्दा आणला, मी केवळ प्रश्न विचारले यात मी अब्रुनुकसान कुठे केली. मग पहिलं अब्रुनुकसान ही प्रवीण पाटील यांनी केली, दुसरी मीरा भाईंदर नगरपालिकेने, तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत केली. पण मी सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे असं मला दिसल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. आज मला 15 दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनी मला 15 दिवस काय, 15 वर्षात शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलण्याचं थांबवणार नाही. आम्ही आता वरच्या कोर्टात अपील करत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलंय. फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतोय असं मला दिसलं, म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे. 15 दिवसांची काही 25,000 बऱ्याच शिक्षा आहे. त्यांनी मला 15 वर्ष ठोठावली असली तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होतो आहे त्या संदर्भात आम्ही काही बोलायचं नाही. हे का होत आहे, याचं कारण असं आहे, न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.